पेरणी केव्हा केली होती आपण? सुरुवातीला आम्ही जूनमध्ये लागवड केली, पण पुरा पावसामुळे अदगत पाणी पडलं. नंतर मग परत जुलैमध्ये लागवड करावी लागली, दुबार पेरणी, परत दुबार करून सुद्धा मर झाली, परत पावसाच्या खंड. पाऊस नसल्यामुळे आता पिकं आता उंदरत आहे का? ऊन म्हणजे आता काय, आता जर नाही पाऊस पडला म्हणजे पूर्ण हंगाम म्हणजे वाया जाईल ना, सीजनची होईल ना. जुलै मध्ये लागवड केलेली आहे तरी अजून वाढ नाही तिला. वाढ म्हणजे आता तिची आता आपटून गेला किती 15-20 दिवस वाढ आहे, तरी पाऊस नसल्यामुळे ती वाढणार म्हणजे ना. पाऊस नसल्यामुळे वाढली कुंटली 20 दिवसाचा खंड पडला ना. तरी दादा साधारणतः आता तुमचं पूर्ण दुबार पेरणीला आता निंदणी वगैरे सगळं लागवड किती खर्च झाला असेल आता? आता तरी आपण एकंदरीत जर बघितलं, हे बियाणं आम्हाला मिळत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त ते पैसे देऊन बियाणं घेतलं. ते पैसे परत निंदणी मटेरियल तुमची आतापर्यंत कमीत कमी ती 1 हेक्टरच्या वर क्षेत्र आहे, याला कमीत कमी 40,000 रुपये खर्च होऊन गेला आहे. 40,000 रुपये खर्च झाले, खर्च बियाणे मटेरियल आणि निंदणी. निंदणी आमची स्वतःची मेहनत गेली, वखरणी वगैरे घरचे जोडी येतं स्वतः आणि घरचे सगळे कुटुंब लागत असेल त्यांचा तो रोज गेला तो म्हणजे वैयक्तिक जी स्वतःची मेहनत होती आपली ती गेलं. परत उन्हाळ्याची जे ट्रॅक्टरने मेहनत केली ती वेगळी आहे, वेगळी आहे. हे फक्त बियाणं लागवड पासून तर आतापर्यंत 40,000 वर खर्च लागून गेला. पाऊस नसल्यामुळे त्यांची वाढ खुंटलेली, वाढ खुंटली म्हणजे आपटून गेला. आता काय किती दिवस राहिला, आपण जर हे बघितलं श्रावण भाद्रपद तर शेवटच्या महिना आहे वाढच्या, आणि पडतीचा पाऊस सुरू होऊन गेला. त्याच्यामुळे किती उत्पन्न येतं काय येतं नाही येत, आता आधंतरी ते उत्पन्न येईल का याची विषय अशी होती. उत्पन्न येणार म्हणजे काय येईल त्याला येईल, आता तुम्ही समक्ष बघितलं परिस्थिती शेतात काय, त्याच्यामुळे काय येईल ही बी शंका आहे ना. आता मग मदत तर करायलाच पाहिजे कोरडवाऊ शेतकऱ्याला, ज्याच्याकडे पाणी आहे त्याला ठीक आहे, ज्याच्याकडे जीव वाचून जातो. म्हणजे कोरड निवड जिरायत क्षेत्र आहे त्याला शासनाने मदत करावी, अवलंबून शेतकरी आहे त्याला मदत केलीच पाहिजे शासनाने. शासनाने मदत केलीच पाहिजे ना. आता तुमच्या सारख्यांच्या माध्यमातून जर शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचला शेतकऱ्याचे, तेच आम्ही तुमचे धन्यवाद मानू.